मी आमच्या घराण्याच्या वतीने संपूर्ण माझ्या मित्रमंडळींच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या वतीने आणि देशातल्या सर्व लोकांच्या वतीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते, सर्वधर्म समभावाचा जो विचार, या विचाराच्या आधारावरती महाराजांनी संपूर्ण वेगवेगळ्या जाती जमातीतल्या लोकांना एकत्रित केलं आणि परकीय आक्रमण जे होत होते या देश आपल्या सर्वांवरती त्याचं ते धुडकवून लावले. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. मैं तो अपन सर्वजन आज गुलामगिरी त्याचप्रमाणे त्यांचाच म्हणजे अनेक जे युगपुरुष त्यानंतर होऊन गेले, महापुरुष होऊन गेले, त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आहेत. त्यांनी सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संपूर्ण शिक्षण प्राप्त केलं आणि अभिमान वाटतो सांगायला की आपल्या ह्या सातारच्या राजवाड्यात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि आमच्या घराण्याचं आणि कोल्हापूरच्या घराण्याच्या माध्यमातून त्यांचं उच्च शिक्षण लंडन या ठिकाणी झालं. हे जरी असलं तरी त्यांचे बाबासाहेबांचे जे विचार होते, म्हणजे संपूर्ण जगाच्या पाठीवर आपण कुठं जरी गेला आणि वेगवेगळ्या देशाचे संविधान ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, प्रियम्बल म्हणतो आपण, हे जर पाहिले तर आपल्या देशाचं जे संविधान आहे एवढं बारकावे त्याच्यात आहे. त्यांनी सर्व जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना जपलं, त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कोणावरती अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या संपूर्ण देशाच्या देश आपल्या देशाचं जे संविधान लिहिण्यात आलं, अनेक लोक त्या संविधान तयार करण्याच्या कमिटीमध्ये होते. त्या सर्वांनी आणि बाबासाहेबां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली की संपूर्ण जे दलित वर्ग आहे, जे उपेक्षित वर्ग आहे, जे दुर्लक्षित वर्ग आहे, मग तो कुठल्या जातीतला जरी असला तर त्याला न्याय मिळायला पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता तोच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच धागा पकडून तोच संपूर्ण त्या त्या तेच मनात ठेवून त्यांनी संपूर्ण संविधान लिहिलं आणि खऱ्या अर्थाने म्हणजे लोक आज जे दुर्लक्षित आणि हा जो संपूर्ण जो समाज आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ समाज आहे त्याला न्याय देण्याचं काम केलं. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की असे लोक म्हणजे हे एवढंच वाटतं की कधी सहवास लाभला असतं तर बरं झालं असतं. असे अनेक मग महात्मा ज्योतिबा फुले असतील, वेगवेगळ्या समाजातले जे सत्यशोधक किंवा एक समाजाला दिशादर्शक ठरणारे जेवढे जेवढे आहेत या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि ह्या प्रसंगी महाराष्ट्र शासनाला आणि त्याचबरोबर केंद्र शासनाला कायदे तयार करावे की जो कोण ह्या असे जे महापुरुष आहेत त्यांची अवहेलना करत असेल, विटंबना करत असेल किंवा त्यांचं चारित्र्य प्रति चिंतोडे उडून लायकी नसताना त्यांच्या चारित्र्यावरती ज्यांची लायकी नाही असे लोक जेव्हा स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जेव्हा अशा लोकांच्या वर त्यांचं एवढं मोठं योगदान आहे अशा लोकांच्या शिंतोडे उडवतात तर यांना देशद्रोहाचा कायदा लागू करावा आणि कडक जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्यात यावी. सध्याची जनता ही आरक्षणाच्या अवतीभोवती दुर्पटली. मी आता आतापुरतं ऐकून
तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी नसीबपणे देईन, पण आज बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे, त्यामुळे ते एवढंच बनेल आणि त्याचा फोकस दुसरीकडे शिफ्ट व्हायला मिळतो.